नमस्कार मित्रांनो आपल्या हातामध्ये पैसा टिकत नाही लक्ष्मी आपल्याजवळ राहत नाही आपण खूप मेहनत करतो पैसाही कमवतो पण आल्याबरोबर पैसा लगेच खर्च होतो हातामध्ये काहीही राहत नाही लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नांदत नाही असं का होतं पैसा का तुमच्या हातामध्ये टिकत नाही त्यात काही राशीची लोकं अशी आहेत की ज्यांना खर्च करण्याची सवय जास्त आहे मग जेवढा जास्त खर्च तेवढा पैसा संपणारच आहे मग हातात पैसा टिकणार कुठून या राशींमध्ये काही राशी, का राशी आहेत की ज्या राशीच्या लोकांच्या हातात पैसा टिकत नाही ते म्हणजे वृषभ राशी ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचा स्वामी शुक्र आहे त्यांना ऐशारामात राहणं आणि भौतिक सुखांचा उपभोग घेणं आवडतं भरपूर पैसा खर्च केल्यामुळं त्यांच्याकडं फारसा पैसा राहत नाही जर त्यांनी एखादी वस्तू विकत घेण्याचा विचार केला असेल तर ते लगेच खरेदी करतात अशा स्थितीत त्यांचं बजेटही कोलमडतं दुसरी रास आहे मिथून रास या राशीचे लोकही खूप प्रेमळ असतात ते त्यांच्या मित्रांवर खूप पैसे खर्च करतात या राशीच्या लोकांना बचत करता येत नाही या राशीचा स्वामी बुध ग्रह मानला जातो म्हणूनच हे लोक आपल्या हुशारीनं भरपूर पैसा कमवतात पण त्यांच्या हातात पैसा राहत नाही सिंहरास ज्योतिषशास्त्रानुसार या राशीला सूर्यदेवाची कृपा आहे त्यांना लक्झरी लाईफस्टाईल आवडतं हे लोक त्यांच्या सुखसुविधांवर पाण्यासारखा पैसा खर्च करतात महागड्या वस्तू खरेदी केल्यामुळं त्यांच्याकडं पैशांची बचत होत नाही तूळ रास या राशीच्या लोकांकडं संपत्ती आणि पैसा दोन्ही गोष्टी खूप असतात हे लोक स्वतःपेक्षा इतरांवर जास्त पैसा खर्च करतात म्हणून त्यांच्याकडं पैसे बचतीसाठी शिल्लक राहत नाहीत अशीच एक खर्च करणारी रास आहे ती म्हणजे कुंभ राशी, या राशीच्या लोकांवर शनीचा प्रभाव दिसतो या राशीची लोक समाजात मान ठेवण्यासाठी स्वतःवर आणि इतर गोष्टींवर अमाप पैसा खर्च करतात त्यामुळे या पाच राशीच्या लोकांच्या हातात पैसा टिकत नाही